पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पनवेल ग्रामीणमधील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारने केलेली विकास कामे तसेच सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्याबाबत मार्गदर्शन केले. धानसर, किरवली, धरणा कॅम्प, रोहिणजण, खुटारी, पिसारवे या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक तालुका चिटणीस सुरेश पोरजी यांच्या धानसर येथील निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष चाहू शेठ पाटील, तालुका चिटणीस सुरेश पोरजी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, वॉर्ड अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, बूथ अध्यक्ष जितेंद्र पोरजी, श्रीपाद पाटील, पांडुरंग पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पोरजी, अक्रम शेख, श्रीपाद म्हात्रे, राजेश महादे, शशिकांत कदम, निहाल ठाकूर, बंडू गोंधळी, अमीर पोरजी, संतोष पाटील, अनंता पोरजी, रामू पोरजी, विठ्ठल गोंधळी, नरेश पोरजी, सूरज गोंधळी, मकबूल शेख, सुधाकर पाटील, सागर घरत, प्रल्हाद भोईर, राजेश तांबोळी, महेश पोरजी, सलमान शेख, सर्वेश घरत, योगेश पाटील, निखिल पाटील, पार्थ पोरजी, सारजी पोरजी, विष्णू पोरजी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.